हॅलो बालमित्रांनो नमस्कार तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी शिवम तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो बालमित्रांनो आपण जे आपल्याला तुम्हाला प्रश्न दिले होते ना त्यांचं उत्तर पाहत आहोत त्यांची सोल्युशन्स पाहत आहोत ओके चलो आता तुम्हाला काय केलं होतं हॉरिझॉन्टल रोमध्ये तुम्हाला प्रश्न दिला होता तो तुम्हाला काय करायचं आहे पहिल्यांदा व्हर्टिकली अरेंजमेंटमध्ये मांडायचं आहे आणि मग उत्तर तुम्हाला शोधायचं आहे ओके चला पहिला प्रश्न काय होता आपल्या टू फोर फायू मायनस सिक्स ओके सो आपण काय करणार पहिल्यांदा व्हर्टिकली अरेंजमेंटमध्ये मांडून घेऊया सो आधी तुम्ही छानपैकी असा टेबल बनवून घ्या तुमच्या वहीमध्ये ठीक आहे आपल्या इकडे युनिट प्लेस आहे कारण थ्री डिजिटचा नंबर आहे ना टू थ्री टू फोर फायू टू हंड्रेड अँड फोर्टी फाईव्ह सो आपण इथे थ्री कॉलम्स बनवलेले आहेत हा आहे युनिटचा कॉलम हा आहे टेनचा कॉलम हा आहे हंड्रेडचा कॉलम ओके आता विद्यार्थी मित्रांनो आपण पुढे मांडूया सो आता टू फोर फायव्हला आपण मांडूया व्यवस्थित सो इथे मी टू फोर फायव्ह मांडून घेतले आता आपण काय करणार सिक्स हा काय आहे फक्त एक सिंगल नंबर आहे म्हणजे हा युनिट आहे ओके सो so आपण त्याला कुठे लिहिणार युनिटच्या कॉलममध्ये सो so आपण इथे लिहिला सिक्स करेक्ट लक्षात तुम्हाला हां तर आता विद्यार्थी मित्रांनो आपण याला सोडूया याचं उत्तर काढूया आता फाईव्हमधून सिक्स जातात का फाईव्हमधून सिक्स जात नाही आपण काय करणार बॉरो करणार सो आपण गेलो पुढे टेन प्लेसकडे सो आपण इथनं बॉरो केले सो आता ह्याच्यामधून फोरमधून एक आपण दिला उसना टेन थ्री टी इथे शिल्लक राहिले बरोबर सो इथे थ्री राहिले आपण एक तिकडे बरो दिला सो टेन प्लस हा फायू म्हणजे इथे आले किती फिफ्टीन सो आता इथे राहिले फिफ्टीन येस आता विद्यार्थी मित्रांनो पुढे फिफ्टीनमधून सिक्स जातात का येस yes, जातात आपण काय करूया सिक्सच्या पुढे फिफ्टीन एपर्यंत काउंट करूया सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन ओके okay? सो so, हे आले नाईन सो so, आपण इथे लिहूया नाईन ओके okay? तुम्ही असेही काउंट करू शकता सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन अँड फिफ्टीन सो so, हे आले नाईन येस yes. आता पुढे थ्री आता इथे कोणीच नाही ना येस म्हणजे ते तुम्ही झिरो पण लिहू शकता इथे झिरो लिहा इथे झिरो लिहा काही हरकत नाही नाही लिहिलं तर काय प्रॉब्लेम नाही सो थ्री आहे थ्री ॲज इट इज लिहा कारण ते काही खाली काहीच नाहीये सो आपण डायरेक्टली थ्रीला इथे लिहूया हा टू आहे ना सो आता इथे टू मायनस झिरो म्हणजे जे टू आले सो टू ॲज इट इज आपण इथे लिहिणार सो टू आले इथे सो आपला आन्सर काय आलेला आहे टू थ्री नाईन सो टू हंड्रेड अँड थर्टी नाईन हे आपलं आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो आता हे जो सिंगल डिजिट आपण मायनस करतो ना आपण काय करूया टू व्हेरीफाय करण्यासाठी टू फोर फाईव्ह टू हंड्रेड अँड फोर्टी फायव्ह मधून आपण सिक्स रिव्हर्स जाऊया चला बरं माझ्यासोबत रिव्हर्स जाऊया 245, 244, 243, 242, 241, 240 हंड्रेड अँड सो शिल्लक किती राहिले टू हंड्रेड अँड थर्टी नाईन येस चला आता आपण पुढचा पाहूया आता आपल्याला दिला आहे थ्री फोर एट थ्री हंड्रेड अँड फोर्टी एट मायनस नाईन फिफ्टी नाईन ओके चलो आता आपण काय करूया आधी मांडून घेऊया त्यासाठी आपण छानपैकी आपला टेबल बनवूया ओके आपण आता काय थ्री फोर्टी एट थ्री डिजिट नंबर आहे थ्री कॉलम बनवलेले आहेत युनिट प्लेस टेन प्लेस हंड्रेड प्लेस येस आता आपण काय करूया थ्री फोर्टी एटला इथे मांडून घेऊया सो इथे मी थ्री फोर्टी एट मांडले आता फिफ्टी नाईन आपण कसं मांडणार राईटकडून लेफ्टकडे आधी आपण नाईन लिहिणार मग फाईव्ह लिहिणार मांडलं तुम्ही पण केली ना मांडणी याची येस ज्यांनी केली असेल ते हुशार मं मंडळी आहेत आमची ओके आता एटमधून नाईन जातात का एटमधून नाईन जात नाही मग आपण काय करणार बरो करणार सो आपण बॉरो करूया सो आता विद्यार्थी मित्रांनो पुढे आहेत फोर सो इथे आपण काय करूया इथून एक बॉरो केल्यानंतर इथे किती राहतील शिल्लक थ्री शिल्लक राहतील थ्री टी एक आपण इकडे आणला सो इथे टेन आणि हे आधीचे होते ते एट सो टेन प्लस एट किती होता टेन प्लस एट होतात एटीन सो आपल्याला इथे मिळतील एटीन येस चलो आता एटीनमधून नाईन जातील का येस yes, जातील सो नाईनच्या पुढे आता एटीन येईपर्यंत काउंट करा टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन सो वी गेट नाईन आपला आन्सर काय आलेलं आहे नाईन हां आता पुढे आता मला सांगा थ्रीमधून फाईव्ह मायनस होतात का थ्रीमधून फाय मायनस होत नाही मग आता टेन काय म्हणणार चला आता मी जातो माझ्या मोठ्या भावाकडे त्याच्याकडनं उसने आणतो सो आता इथे आहे थ्री हंड्रेड ओके सो थ्री म्हणजे थ्री हंड्रेड सो आपण काय करणार येतले हंड्रेड आपण माय ब इकडे उसने देणार सो इथे राहिले टू सो थ्री मायनस वन टू एक आपण बरं केला इकडे उसना दिला सो इथे किती राहतील आता इथे थ्री प्लस आलेले टेन टी बरोबर ना आपण हंड्रेड उसने घेतले हंड्रेड म्हणजेच काय टेन टी सो टेन आले इथे सो टेन प्लस थ्री थर्टीन विद्यार्थी मित्रांनो थर्टीनमधून फाईव्ह जातात का येस सो आपण आता फाईव्हच्या पुढे थर्टीन येईपर्यंत काउंट करूया सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन सो आपल्याला आन्सर किती मिळालं एट सो आपण इथे लिहूया एट ओके सो मी इथे लिहिलं एट आता पुढे टू ॲज इट इज आपण लिहू शकतो इथे झिरो इथे कोणी नाही जी म्हणजे ते झिरो लिहूया सो so, टूला आपण ॲज इट इज लिहूया आणि हे आपलं उत्तर बनलेलं आहे किती सोपं होतं ना काय अवघड होतं का नाही ना सोपं होतं टू एटी नाईन आहे आपला आन्सर आलं तर आता आपण पुढचा पाहूया पटकनी नेक्स्ट आहे फायू फायव सिक्स फायव हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स मायनस थ्री सिक्स एट थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी एट ओके आपल्याला काय करायचं आहे वी नीड टू बी सबट्रॅक थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी एट फ्रॉम फायव्ह हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स ओके समजलं चला आपण यांची मांडणी करून घेऊया आपल्या टेबलमध्ये हा आहे आमचा इथे टेबल ओके दिसला तुम्हाला सो आपण काय केलं फाईव्ह फाईव्ह सिक्स मायनस थ्री सिक्स एट आपण छानपैकी असं मांडून घेतलं तुम्ही पण मांडलं होतं ना हां आता आपण काय करूया यांची है? वजाबाकी करू सबट्रॅक्शन करूया आपण आता यांचं तर विद्यार्थी मित्रांनो सिक्समधून एट जातात का नाही जात आपण काय करणार okay? so, आता बॉरो करणार ओके सो आता आपण काय करूया बोरो करूया सो फाईव्हमधून एक मायनस झाले किती राहतील इथे शिल्लक फोर आता आपण केले इथे बॉरो टेन उसने आपण यांना दिलेत so, सो टेन आणि हे आधीचे सिक्स हे आले सिक्स्टीन सो इथे होतील सिक्स्टीन करेक्ट सो so, सिक्स्टीन मायनस एट किती होतील सिक्स्टीन मायनस एट एटच्या पुढे सिक्स्टीन येईपर्यंत काउंट करूया नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सो वी गेट एट सो आपला आन्सर आला इथे एट आता विद्यार्थी मित्रांनो फोरमधून सिक्स मायनस होतात का फोरमधून सिक्स मायनस होत नाही तर विद्यार्थी मित्रांनो आपण काय करूया आता पुढून बॉरो करूया उसने घेऊया सो इथे आता फाईव्ह आहेत म्हणजे फाईव्ह हंड्रेड सो आपण एक त्यांना उसने दिला सो इथे राहिले फोर फाईव्हमधून मधून वन गेला म्हणजे फाईव्ह हंड्रेडमधून हंड्रेड गेले किती राहतील फोर हंड्रेड सो आपण इथे लिहूया फोर येस आता विद्यार्थी मित्रांनो एक आपण बॉरो केला आता इथे किती होतील फोर आपण इकडे बॉरो केला टेन प्लस फोर म्हणजे आले इथे फोर्टीन येस म्हणजे आपण इथे डायरेक्टली लिहू शकतो फोर्टीन येस yes, आ लक्षात चलो आता विद्यार्थी मित्रांनो फोर्टीन मायनस सिक्स okay, ओके फोर्टीन मायनस सिक्स किती होतात फोर्टीन मायनस सिक्स किती होतील होती होती पटकाने सांगा मला फोर्टीन मायनस सिक्स सिक्सच्या पुढे आपण फोर्टीन येईपर्यंत काउंट करूया सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन सो वी गेट एट चलो आपण इथे लिहूया एट हॅलो आता फोरमधून थ्री जातात काय येस yes जातात सो so फोर मायनस थ्री वन किती सिंपल होतं ना येस फोर मायनस थ्री वन सो इथे आपण लिहूया वन सो आपला आन्सर काय आलेला आहे वन एटी एट आपला आन्सर मिळाला वन एटी एट जेव्हा आपण थ्री सिक्स्टी एट मायनस करतो फाईव्ह फाईव्ह सिक्स फाईव्ह हंड्रेड अँड फिफ्टी सिक्समधून आपल्याला उत्तर मिळतं वन हंड्रेड अँड एटी एट किती एकशे अठ्ठ्याऐंशी समजलं तर विद्यार्थी मित्रांनो हे तुमचे तीन न्युमरिकल्स होते जे तुम्हाला व्हर्टिकली अरेंजमेंट आधी करायचं होतं आणि सोडवायचं होतं हॉरिजंटल तुम्हाला याच्यामध्ये दिलं होतं किती सोपं होतं ना येस समजलं ना तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांचे हे तिन्हीसुद्धा बरोबर आलेले आहेत ना त्यांना शाबासकी ओके आणि आपले जे एम सी क्यू जे आहेत ते तुम्ही सोडवताय ना एम सी क्यू पण सोडवा ओके ते तुमच्यासाठी आहेत हां चलो आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय